सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या श्री भगवती हायस्कूल मुणगे येथे पुण्यातील पर्सिस्टंट कंपनीच्या वतीने 24 संगणक सीपीयू नुकतेच भेट देण्यात आली. या सर्व सीपीयूंची जोडणी तथा इन्स्टॉलेशन करून हे सर्व संगणक तंत्रज्ञ अभियंता श्री संतोष विसाळ यांनी कार्यान्वित केले. तसेच प्रत्येक वर्गात इंटरनेट सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली. यासाठी मुणगे येथे संतोष विसाळ यांना तब्बल 5 दिवस मुक्काम करावा लागला. त्यांच्या या योगदानाबद्दल श्रीदेवी भगवती संस्था व हायस्कूलच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री संतोष विसाळ म्हणाले की समाजातील काही दानशूर व्यक्तींमुळे आपण चांगले शिक्षण घेऊन सिव्हिल इंजिनिअरिंग तसेच संगणक क्षेत्रात चांगले करिअर घडवू शकलो. या समाजामुळे आपण शिकू शकलो, त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने आपण हे समाजसेवेचे काम करत आहे. या शाळेतील सर्व मुले खूप हुशार आहेत. मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे. या भाषेतून शिक्षण घेऊन सुद्धा आपण संगणक शिक्षण उत्तम प्रकारे घेऊ शकता हे सिद्ध करताय. प्रशालेचे शिक्षक प्रसाद बागवे यांच्यामुळे आपल्याला आज संपर्क आला व आज ही शाळा संगणकदृष्ट्या अद्ययावत झाली आहे, असे प्रतिपादन पुणे येथील संगणक अभियंता संतोष विसाळ यांनी केले. यावेळी व्यवस्थापक देवदत्त पुजारी म्हणाले की अभियंता तंत्रज्ञ श्री विसाळ यांनी यापुढेही प्रशालेला त्यांची गरज लागेल त्यावेळी आपला वेळ द्यावा. आज समाजामध्ये पैसे देणारे दानशूर व्यक्ती खूप आहेत, परंतु आपल्याला वेळ देणारी माणसं कमी होत आहेत आणि हा वेळ विसाळ सरांनी या शाळेसाठी मागील 5 दिवस दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. शाळा समितीचे सदस्य माजी मुख्याध्यापक संजय बांबुळकर यांनी पर्सिस्टंट कंपनी तसेच संतोष विसाळ यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानले. यावेळी संतोष विसाळ यांना शाल श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी मुख्याध्यापिका MB कुंज, प्रसाद बागवे, प्रणय महाजन, गौरी तवटे, NG वीरकर, हरीश महाले, सौकुम ठेकर, गुरुप्रसाद मांजरेकर, प्रियांका कासले, सौमिताली हिरलेकर, झुंझार पेडणेकर, स्वप्नील गांदळगावकर, NL बागवे, सुरेश नार्वेकर, मनोहर कडू, संतोष मुणगेकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे शिक्षक प्रसाद बागवे यांनी केले तर आभार सौ कुमठेकर यांनी मानले. सुयोग पंडितसह मसुरे प्रतिनिधी, आपली सिंधुनगरी न्यूज.